या देशात मोदीशिवाय कोणी पंतप्रधान होणार नाही असे प्रतिपादन मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी करंजाडे येथे प्रचारसभेत केले. उरण विधानसभा मतदारसंघातील करंजाडे येथे शनिवारी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची प्रचारसभा झाली. या सभेला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, अतुल पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, विभागीय अध्यक्ष करणा शेलार, उपाध्यक्ष नाथाभाई भरवाड, जिल्हा उपाध्यक्ष बळीराम म्हात्रे, महिला मोर्चा अध्यक्षा सुषमा मयेकर, सुनील माळी, प्रवीण खंडागळे, मंगेश वाकडीकर, राणी म्हात्रे, शिल्पा म्हात्रे, मनसेचे सिद्धेश पावले यांच्यासह राष्ट्रवादी, RPI, RASP, मनसेचे आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्रीरंग बारणे यांनी सांगितले की ही निवडणूक देश कोणाच्या हातात द्यायचा, कोणाच्या हातात सुरक्षित राहील आणि देशाचा कारभार कोण चांगल्या पद्धतीने चालवेल यासाठी महत्त्वाची आहे. 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मान जगात उंचाविण्याचे तसेच देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याचे काम केलं आहे. त्यामुळे देशाला महासत्ता बनवायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे सांगून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला द्यावी असे आवाहन केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की उम्मीद से विश्वास तक हा पहिला टप्पा होता, आज विश्वास से गॅरंटी तक हा टप्पा आहे. मोदींचा शब्द म्हणजे गॅरंटी ही खात्री झाली आहे. मोदीजी शब्द देऊन थांबत नाही तर दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. त्यामुळे देशाचे योग्य नेतृत्व हवे असेल तर महायुतीचे श्रीरंग आप्पा बारणे यांना विजयी करा असे आवाहन केले. तर आमदार महेश बालदी यांनी सांगितले की करंजाडे येथील प्रत्येक समस्या ही तुमची समस्या नसून आमची समस्या असून ती सोडविण्याची ग्वाही देत नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार आहेत असा विश्वास व्यक्त केला. तसेच धनुष्य बाणालाही मत देऊन श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. आणि मी आज सकाळपासून रॅलीमध्ये होतो. त्या रॅलीमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विभागामध्ये गेल्यानंतर तो उत्साह कार्यकर्त्यामध्ये पाहिला. तो उत्साह तो कार्यकर्त्यामध्ये निवडणुकीचा निश्चित होता. मोदीजींच्याविषयी प्रेम निश्चित होतं, पण महेशजी बालदे तुमच्या कामाच्या रूपानं तो मतदार, तो नागरिक, तो कार्यकर्ता 40 डिग्री 42 डिग्रीमध्ये उन्हामध्ये थांबला होता. माझ्याबरोबर पुण्यावरून काही पत्रकार मित्र देखील या ठिकाणी आले आणि ते मला सांगत होते नंतर गाडीमध्ये बसल्यानंतर की 40 42 डिग्रीमध्ये तो उन्हात तापलेला कार्यकर्ता, त्याच्या चेहऱ्यावरती मी तो पाहिलंय आणि त्याचा चेहरा सांगत होता की या मतदारसंघामध्ये महेश बालदीची कामातून तुमच्याशी असलेली जवळीक, तुम कार्यकर्त्यांना दिलेलं बळ, त्याच्यातून तुमची ओळख आहे आणि मला 100% खात्री आहे. मी मला माणसाची पारख आहे आणि मला मी फेस रिडिंग देखील जाणतो माणसाचं. या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये उद्याचा निकाल आजच लागलेला आहे असं मला वाटतंय. लोकांच्या प्रती असलेली आपली भावना, कोण काय टीका टिप्पणी करतो याहीपेक्षा आपल्याला समाजाचं काम करायचंय, समाजाप्रती आस्था आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो या परिसरामध्ये ज्या ज्या समस्या आहे प्रशांतजी ठाकूर आणि महेशजी बालदे यांनी दिलेलं आश्वासन ते 100% पूर्ण होईल. मी लोकसभेचा सदस्य म्हणून जिथं माझी मदत लागेल ती मदत करण्याचं काम, या भागाचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मदत करण्याचं काम करेन. परंतु राज्यामध्ये देखील एका विचाराचं सरकार आहे. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एका विचाराचं जर सरकार असेल तर सहज त्याने ती कामं प्रश्न मार्गी लागतो. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर 2-3 महिन्यामध्ये विधानसभेची देखील निवडणूक होते. आपल्याला या दोन्ही निवडणुकीला सामोरं जायचे. आपण सर्वजण जाणकार आहात, अनेक निवडणुका आपण जवळून पाहिलेल्या आहेत. देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहे, कुठल्या भविष्यकाराची गरज नाही. परंतु ते पंतप्रधान होत असताना आपलं मत देखील महत्त्वाचं आहे, एक एक मत महत्त्वाचं आहे.
येत्या 13 मेला या परिसराचं मतदान होणार आहे. 13 मेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्याचं आपण काम करावं अशा प्रकारचं आव्हान करतो. उन्हाळा प्रचंड आहे, ऊन प्रचंड आहे आणि म्हणून सकाळी लवकर मतदानाला आपण बाहेर पडावं, लवकर मतदान केंद्रापर्यंत जावं. आपला आपण जात असताना आपले नातेवाईक, आपले मित्रपरिवार, आपल्या शेजारचा यांना देखील मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊन या देशातील प्रत्येक मतदाराने देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी आपल्यासाठी 17-17, 18-18, 20 तास काम करतात त्या पंतप्रधानाचा विश्वास पुन्हा एकदा या जगाच्या पाठीवरती दाखवण्यासाठी मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हा विमानतळ महेश बालदी साहेबांनी सांगितलं की 1% देशाचा GDP एक विमानतळ वाढवणार आहे आणि 1% GDP वाढत असताना 1% GDP याचा अर्थ काय आहे? तर आज देशाचा हा जो या ठिकाणी आपला GDP आहे हा 4,33,000 कोटी इतका GDP आपला आहे. 4,33,000 कोटी याच्यामधला 1% जर झाला तर याचा अर्थ असा होतो की किमान 4,000 कोटी रुपये या एक विमानतळ बनण्यानं देशामध्ये उद्योग वाढतील, या ठिकाणच्या नोकऱ्या वाढणार आहेत आणि या कोणाला सगळ्यात पहिले मिळतील तर इथे उपस्थित असणाऱ्या तरुणांना, या भागामध्ये राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना, या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना या ठिकाणी नव्यानं नोकऱ्या मिळतील, नव्यानं उद्योग मिळतील. इतकी मोठी संधी एक विमानतळ सुरू झाल्यानंतर होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आज बारणे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडायचे असू द्या किंवा इथल्या विधानसभेमध्ये आपल्या हिताचे निर्णय घ्यायचे असू द्या, या सगळ्यामध्ये एक विमानतळ जर तुमचं आमचं भवितव्य इतक्या मोठ्या प्रमाणात बदलणार आहे तर सजगपणानं, जागरूकपणानं या देशाचं सरकार हे पुढचं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं असेल, या राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे आणि त्यामुळे आपल्याला जर न्याय देण्यासाठी जर योग्य अशा पद्धतीनं या ठिकाणी नेतृत्व असलं तर ते केवळ आणि केवळ श्रीरंगप्पा बारणे यांचंच आहे, त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि त्यामुळे या 13 तारखेला आपल्याला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे. मी आपल्याला विनंती करेन, आपल्या पुरतं मर्यादित ठेवू नका. आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी इतिहास घडवायचा आहे. जर मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत तर बारणे साहेब सुद्धा रेकॉर्ड ब्रेक मतांनी या येणाऱ्या 13 मेला निवडून आले पाहिजेत आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं. आजपासून 13 तारखेपर्यंत आपल्या परिचयाच्या सगळ्यांना आपलं मत हे धनुष्यबाणाला मिळालं पाहिजे याच्यासाठी आग्रह धरूया. मंगेश, हे सर्व पाण्याचे प्रश्न आपल्या हृदयात आहेत, डोक्यात आहेत आणि रोज कामात आहेत. त्याच्यामुळे जे लोक हे म्हणत आहेत की नो वॉटर नो वोट, ते काय आहे, हल्ली व्हॉट्सॲपचा चाळा झाला आहे. काळजी करू नका, इथल्या सर्व समस्या, पाणी असेल, रस्ता असेल, गटार असेल, प्रत्येक समस्या ही तुमची समस्या नसून ती आमची समस्या आणि ती सोडून घेण्याची ग्वाही आम्ही या व्यासपीठावरून तुम्हाला देतो. कारण आमचं हे मानणं आहे की जेव्हा नागरीकरण वाढतं तेव्हा नागरीकरणाच्या मागे समस्याही वाढतात. मला अभिमान आणि गर्व आहे, जेव्हा प्रशांत ठाकूर साहेब सिडकोचे अध्यक्ष झाले तेव्हा पहिला जनता दरबार इथे घेतला, तेव्हा सेक्टर 6 पाणी पोचत नव्हतं. प्रशांतजी, तुम्ही आणि आम्ही व्यासपीठावरून सांगितलं, 2 महिन्यामध्ये सेक्टर 6 प्रश्न सुटवला. आता या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, गेले 2-5-7 दिवसामध्ये मला नको आहे पाणी, अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. त्याच्यात आपण त्या प्रश्नाच्या पूर्ण डेपपर्यंत गेलेलो आहे. MJP येणारं पाणी, हेटवणेकडून येणारं पाणी, सिडकोला मिळणारं पाणी, करंजाड्याचं पाणी, हे माझ्यापेक्षा डॉक्टरेट समीर केणीची झाली आहे, मंगेश शेलारांची झाली आहे, कर्णा शेलारांची झाली आहे, आमचे उपसरपंच सागरची झाली आहे, की यांना रोज किती MLD पाणी मिळतं हेही माहिती आहे. प्रशांत शेट, तुम्ही आणि आम्ही दोघंही नगरसेवक होतो, तुम्ही नगराध्यक्ष होतात, मी नगराध्यक्ष होतो, पण MLD पाण्याचा हिशोब ठेवणारे सरपंच, उपसरपंच आणि या सर्व प्रमुख लोकांचं निश्चित मी अभिनंदन करीन. मला काल मंगेशने सांगितलं, साहेब फक्त एक काम करा, सिडकोच्या MDना सांगा मला 2-3 दिवस 2 MLD पाणी द्या. मी आश्चर्यचकित होतो, पण मला एक अभिमान आणि गर्व आहे की आमच्या पक्षाचं नाव घेऊन जो सरपंच निवडून आला त्याला जनतेच्या प्रश्नाची एवढी जाण आहे की आज माझ्या विभागात किती MLD कमी आलं,
निश्चित तुम्हाला मी ग्वाही देतो यांच्या सगळ्यांच्या वतीने की येता हा पाणी प्रश्न MJP नी कधी नव्हते एवढ्या मोठ्या हॉर्सपॉवरचे पंप इथे लावलेले आहेत आणि त्यांची ट्रायल परवा झाली. एक पंप फेल झाला, 2-2, 3-3 HP चे काहीतरी पंप होते, आता 1000 HP चा लागलाय, तसे 3 पंप लागणार आहेत. आणि पनवेलचा जसा पाणी प्रश्न काही ठिकाणी भेडसावतो, या प्रश्नाकरता सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींकडे मीटिंग झाली 3 महिन्यापूर्वी आणि त्याचा टप्प्याटप्प्याने कसं प्रश्न सोडवायचा याचाही प्लॅन ठरलाय. आणि मित्रांनो, तुम्हाला अभिमान वाटावा की कधीही पाणी प्रश्न काय, आता दर 6 महिन्यांनी वेगळे प्रश्न होते, कधी गटाराचा होता, पूर्वी रस्त्याचा होता. 28 कोटी रुपयाचे रस्ते सिडकोकडून आपण या करंजाड्यामध्ये मंजूर करून घेतले आणि आज हे सर्व रस्ते चकाचक आहेत. अभिमान आहे, गर्व आहे. आता मला माहिती आहे की अनेक गार्डन व्हायचे आहेत, अनेक ग्राउंड व्हायचे आहेत, या सर्व समस्या आपल्याला सिडकोकडून सोडवून घ्यायचे आहेत. आणि निश्चित हे सरकार जर माझं आहे, केंद्रातलं सरकार माझं आहे, एकनाथ शिंदेजी, अजितदादा, देवेंद्रजी हे आमचे नेते आहेत, तरी आणि ही सिडको आमच्याबरोबर आहे, निश्चित हे सर्व प्रॉब्लेम सोडवणं ही आमची जबाबदारी आहे आणि हा आम्ही कधी टाळणार नाही हे जबाबदारीने तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, ही निवडणूक पाण्याची नसून, ही ग्रामपंचायती नसून, ही गावकीची नसून, ही भावकीची नसून, ही निवडणूक आहे देशाच्या दिल्लीच्या पंतप्रधान बनवण्याची. आणि यंदा पूर्ण विश्वगौरव नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार आहेत हे सांगायला कुठल्या भविष्यवेत्त्याची गरज नाही आहे. सर्वांना माहिती आहे की नरेंद्र मोदी पुन्हा होणार आहेत, पण ते नरेंद्र मोदी दिल्लीत परत पंतप्रधान होणार आहेत. आणि दरवेळेला आपण यंदा म्हणतोय 400 पार, त्या 400 पारमध्ये माझा अभिमान आहे की नाही, मी देशाकरता काय केलं, मी राष्ट्राकरता काय केलं, मी राम मंदिराकरता काय केलं, मी देशाच्या संरक्षणाकरता काय केलं, मी माझ्या पुढच्या येणाऱ्या पिढीकरता काय केलं, मी नरेंद्र मोदी पंतप्रधान होताना काय केलं, तर मी आप्पा बारणेंना निवडून आणलं एवढा अभिमानाने तुम्हाला सांगू शकाल. याच्याकरता आपल्याला येत्या 13 तारखेपर्यंत मदत करायची. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी देशामध्ये गेली 10 वर्ष माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकार साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार पूर्ण देशभरामध्ये आहे. आणि या 10 वर्षामध्ये तळागाळातल्या नागरिकांसाठी म्हणून ज्या ज्या योजना आणल्या, देशाच्या हिताकरिता जे जे निर्णय घेतले, त्या गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्रजी मोदी सरकारने जे जे निर्णय घेतले, योजना घेतल्या, त्या सर्व योजना निर्णयांच्या पाठीमागे पूर्णपणे 10 वर्ष संसदेमध्ये त्यांच्या पाठीमागे कोण असतील तर आपले बारणेसाहेब होते. पुढच्या वेळेला सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा देशाला पूर्ण जागतिक पातळीवर सर्वोच्च नेतृत्व जर करायचं असेल, आपल्या देशाची मान वाढवायची असेल, आपल्या देशाचा अभिमान वाढवायचा असेल आणि आपल्या देशाला पुन्हा ही वैभवावर न्यायचं असेल, तर नरेंद्रजी मोदी साहेबांचं नेतृत्वाखालचं सरकार पुन्हा एकदा या देशामध्ये आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून माननीय आप्पा बारणे साहेबांना पुन्हा एकदा खासदार बनवायला पाहिजे. आप्पा बारणे साहेबांची निशाणी म्हणजे आपल्या सगळ्यांची निशाणी, लोकसभेची आता धनुष्यबाण निशाणी आहे. मग तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू दे, राष्ट्रवादीचा कार्यकर्ते असू दे, मनसेचा असू दे, RPIचा कार्यकर्ते असू दे की रासपचा कार्यकर्ता असू दे, आपली आत्ताची निशाणी आहे धनुष्यबाण. त्याच्यामुळे ही सभा झाल्यानंतर आपण ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ, गावोगावी जाऊ, आपल्या एरियामध्ये जाऊ, आपल्या इमारतीमध्ये जाऊ, सगळ्यांना आपण सांगायला पाहिजे की आता 13 तारखेला जे मतदान होणार आहे, धनुष्यबाण आपली निशाणी आहे. धनुष्यबाणाची निशाणी ही मोदी साहेबांची निशाणी आहे. धनुष्यबाणाची निशाणी ही आपल्या नरेंद्र मोदी साहेबांची आहे. धनुष्यबाणाची निशाणी म्हणजे आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची निशाणी आहे. धनुष्यबाण निशाणी म्हणजे आपली RPIचे रामदासजी आठवले साहेब असतील, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार साहेब असतील, या सगळ्यांची निशाणी ही म्हणजे आपली धनुष्यबाण निशाणी आहे. त्याच्यामुळे सगळं कार्यकर्त्यांना, इथे जमल्यांना, नागरिकांना विनंती करतो की देशामध्ये पूर्णपणे आपलं भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचं महायुतीचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे. पनवेलमध्ये सुद्धा आपले महायुतीचे आमदार आहेत. उरणमध्ये महायुतीचे आमदार आहेत. आणि या करंजाड्यामध्ये जिथे इथे सभा होते त्या तिथे सुद्धा आपलं महायुतीचं सरकार आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं इथे करंजाड्यामध्ये सरकार आहे.
आणि या करंजाड्यामधलं जर पाणी प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, ज्या ज्या काही समस्या असतील, कॉलनीतल्या समस्या असतील, गावातल्या समस्या असतील किंवा वरच्या पाड्यांवरच्या समस्या असतील, त्या सगळ्या समस्या अडचणी दूर करण्याचं काम जे आहे हे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या ज्या काही समस्या असतील, करंजाडे विभागातल्या असतील, उरण पूर्ण तालुक्यातल्या असतील, पनवेल विधानसभा उरण विधानसभेतल्या सगळ्या असतील, त्या सगळ्या सोडवण्याची जबाबदारी ही आमची आहे. त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या समस्या सोडवण्याची जबाबदारी जशी आमची आहे, तसं पुन्हा एकदा माननीय बारणेसाहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला खासदार म्हणून पाठवण्याची जबाबदारी ही तुम्हा आम्हा सर्वांची आहे. एक मुद्दा मी इथे प्रकर्षाने मांडण्यासाठी उभा आहे. आपला जो हा नोड आहे किंवा आपल्या आजूबाजूच्या ज्या सगळ्या जमिनी किंवा प्लॉट जे आलेले आहेत, हे विमानतळा बाधित शेतकऱ्यांना मिळालेले जास्तीत जास्त प्लॉट आहेत. आणि आपल्या भागामध्ये जो नवी मुंबई विमानतळ येणार आहे त्याच्याकरता आपल्या भागातली बरीचशी गावं विस्थापित झाली होती. करंजाडे, पुढची कोळी, कोपर वगैरे सगळे विस्थापित गावं होती, त्यांना या भागामध्ये प्लॉट मिळाले होते. त्या भागातल्या लोकांची सर्वांची एकच इच्छा अशी आहे की आपले सर्वांचे जे लाडके लोकनेते दिबा पाटील साहेब होते, दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब, यांचं नाव ह्या विमानतळाला लागावं. यांचं नाव विमानतळाला लागण्यासाठी आपण फार मोठ्या प्रमाणात करोना काळात सुद्धा आंदोलनं केली होती. व ही आंदोलनं करत असताना त्या तत्कालीन जे मुख्यमंत्री होते त्यांची जी काय भूमिका होती ती आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे त्यांची भूमिका काय होती. त्यांना आपल्या लोकनेत्याचं नाव आपल्या विमानतळाला द्यायचं नव्हतं, परंतु आपली ठाम मागणी होती की दिबा पाटील साहेबांनी आमच्यासाठी जे काय केलेलं आहे, आमच्यासाठी जे प्लॉट मिळवून देण्यासाठी किंवा इव्हन संपूर्ण शेतकऱ्यांसाठी जे काय केलेलं आहे, इकडच्या प्रकल्पग्रस्तांसाठी जे काय केलेलं आहे, तर त्यांचंच नाव ह्या भागातल्या विमानतळाला मिळालं पाहिजे ही आपली मागणी होती. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं, त्यांच्या लक्षात आलं की आपलं सरकार आता जात आहे, आपण अल्पमतात आलेलो आहोत, त्यांनी जाता जाता दिबा पाटील साहेबांचं नाव जाहीर केलं. परंतु त्यावेळी त्यांच्या हे लक्षात आलं नाही की आपलं सरकार हे अल्पमतातलं सरकार आहे आणि त्यामुळे आपण दिलेलं नामकरण हे कायदेशीर होणार नाही. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं सरकार आलं. ह्या दोघांनी काय केलं, एक तर राज्य मंत्रिमंडळाच्या मध्ये आपलं दिबा पाटील साहेबांचं नाव एकमताने मंजूर करून घेतलं. त्यानंतर विधानसभेमध्ये हा ठराव बहुमताने सर्व मतांनी मंजूर करून घेतला. विधान परिषदेमध्ये हा ठराव सर्व मतांनी संमत करून घेतला. व त्यांनी हा जो ठराव आहे, दिबा पाटील यांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचा जो ठराव आहे तो त्यांनी केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. केंद्र सरकारमध्ये त्या ठरावाची परिस्थिती काय आहे, कुठल्या स्टेजला तो ठराव आता आहे, ही माहिती मिळवण्यासाठी आमचे जासईगावचे एक कार्यकर्ते विनोद म्हणून यांनी माहिती मागवली. त्यांच्याकडनं देखील आपल्याला उत्तर आलेलं आहे की हा ठराव जो ठराव आलेला आहे, हे जे नामकरण आहे ते विचाराधीन आहे. आणि हे असं असतानासुद्धा काही लोक आपल्या लोकांच्या मध्ये काहीतरी चुकीची भावना पसरवायचा प्रयत्न करतात की नाही काहीतरी दुसरंच नाव येईल, दुसरंच येईल. माझी 100% खात्री आहे, आपल्या सर्वांची सुद्धा खात्री असेल की दिबा पाटील साहेबांशिवाय कुठलंच नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला येणार नाही. किंबहुना मी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या परवानगीने एक इथे सांगू इच्छितो. प्रशांत ठाकूर साहेबांना काही पत्रकारांनी एकदा प्रश्न विचारला होता की काहीतरी दुसरं नाव वगैरे देण्याचा प्रयत्न आहे, तर प्रशांत ठाकूर साहेबांनी त्यावेळी त्यांना आव्हान दिलं होतं की जर अशी काही घटना घडली, दिबा पाटील साहेबांव्यतिरिक्त जर कोणाचं नाव या विमानतळाला दिलं गेलं, हे जाहीर बोलले होते, म्हणजे काय खाजगीत किंवा इथे बोलले नव्हते, तर मी राजकारणातनं संन्यास घेईन. ही वेळ तुमच्यावर नक्कीच येणार नाही आहे, 100% येणार नाही आहे, कारण ती वेळच येणार नाही. माझी पूर्ण खात्री आहे की आता आपले श्रीरंगाप्पा बाळणेसाहेब हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत. त्यांनी एक व्हिडिओसुद्धा आपल्या दिबा पाटील साहेबांच्या विमानतळाच्या नावाने एक व्हिडिओसुद्धा काढलेला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे की दिबा पाटील साहेबांचंच नाव या विमानतळाला येईल. आपले दुसरे एक केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब हे सुद्धा त्याच्यामागे असतात. त्यांचे सेक्रेटरी डे टू डे आपल्या ह्याचा पंतप्रधान ऑफिसमध्ये पाठपुरावा करत असतात. आणि मला संपूर्ण खात्री आहे की आपले दिबा पाटील साहेबांच्या नावाव्यतिरिक्त कुठलंही नाव लागणार नाही.
मी तुम्हाला आता एक शेवटची जाता जाता विनंती करतो की दिबा पाटील साहेबांना मानणाऱ्या प्रत्येक मतदाराचं कर्तव्य आहे की त्यांनी आपलं मत हे दिबा पाटील साहेबांच्या विचारांनी जे पुढे चालणार आहे अशा सरकारला दिलं पाहिजे. आणि ते मत देण्यासाठी आता आपल्यासमोर कुठला पर्याय आहे? तर अर्थात श्रीरंगाप्पा बारणे यांनाच आपलं एक एक मत गेलं पाहिजे. दिबा पाटील साहेबांना मांडण्याचं एकही मत कुठे बाहेर गेलं नाही पाहिजे. आणि हीच भूमिका मी मागच्या एका सभेत मांडल्यावर माझ्यावर फार मोठी टीका करण्यात आली होती, माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण बाळणेसाहेब, मी तुम्हाला इथे ग्वाही देतो, माझ्यावर कोणी कितीही दबाव टाकला तरी मी 100% तुमच्या मागे आहे, सतत तुमच्या बरोबर राहणार आहे. आणि तुम्ही जेव्हा 3 लाखापेक्षा जास्त मतदक्यांनी निवडून याल तेव्हा हा दिबा पाटील साहेबांचा नामकरणाचा जो प्रस्ताव आहे तो जवळजवळ मार्गी लागलेला आहे. तो शेवटच्या स्टेजला नेऊन किंवा तो प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी आपण प्रयत्न कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.